नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उद्योगांच्या सोयीसाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची येत्या 2 महिन्यात उभारणी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. वर्ष 2017 पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्य जनतेकडून नामांकन मागवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी करणाऱ्या नौकेचं गोव्यात केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण. उत्तर कोरियाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी. चाचणीमुळे 5.3 रिक्टर क्षमतेचे भूकंपाचे धक्के. देशविकासातलं महत्व लक्षात घेता शिपिंग कॉर्पोरेशनची क्षमता वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार. नौदलाच्या मुंबईतल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 4 जण जखमी. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतल्या पराभवामुळे सेरेना विल्यम्सनं क्रमवारीतलं अव्वल स्थान गमावलं. महिला एकेरीत कर्बर आणि प्लिस्कोवा यांच्यात अंतिम लढत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईमध्ये उद्योगांच्या सोयीसाठी आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची अर्थात आर्बिट्रेशन सेंटरची येत्या 2 महिन्यात उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज मुंबईत हिताची सोशल इनोव्हेशन फोरमच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशाला जोडण्याचं काम करत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जागतिक दर्जाचं शिक्षण आरोग्य सुविधा गावांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे सोशल इनोव्हेशन ही मध्यवर्ती संकल्पना झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2018 राज्यातली सर्व गावं ऑप्टिकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. जपानचे भारतातले राजदूत केनजी हिरामत्सू, हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोजिन नाकाकिता आदी यावेळी उपस्थित होते. पद्म पुरस्कारांसाठीची नामांकन प्रक्रिया आता सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. 2017 पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्यांकडून नामांकन मागवण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारनं आज केली. 15 सप्टेंबरपर्यंत नामांकनं पाठवता येणार आहेत. ही नामांकनं ऑनलाईन पाठवायची असून हे अर्ज www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी ताशेरे ओढले आहेत. दहशतवादामध्ये राष्ट्रपुरस्कृत आणि बिगर राष्ट्रपुरस्कृत असा भेद करता येणार नाही आणि कुठलाही देश आपली जबाबदारी टाळू शकत नाही अशा शब्दात परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या शेजारी राष्ट्रात दहशतवादाला आसरा मिळाला असल्याचं सगळ्या जगाला ठाऊक असून दहशतवादाविरुद्ध लढा हा मतभेदाचा मुद्दा होऊ शकत नाही असं ते म्हणाले. ते आज नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी करण्यासाठी चर्चा व्हावी असं अमेरिकेनं म्हटलं असून या तणावामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये अशी अमेरिकेची इच्छा असल्याचं अमेरिकी परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी स्पष्ट केलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान अमेरिकेनं मध्यस्थाची भूमिका बजावावी या एका अमेरिकी सिनेटरच्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत गोव्यात तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी करणाऱ्या नौकेचं जलावतरण करण्यात आलं. पश्चिम किनारपट्टीसह समुद्राच्या सीमेवरही ही नौका नजर ठेवणार आहे. ताशी 23 समुद्री मैल गतीनं धावणारी ही नौका 105 मीटर लांबीची असून तटरक्षक दलातल्या सर्वात मोठ्या नौकांमधली एक नौका आहे. विशेष म्हणजे स्वदेशी बनावटीच्या या नौकेत अत्याधुनिक दिशादर्शक आणि संवाद यंत्रणा उपलब्ध आहेत. 2 इंजिनावर धावणारी ही नौका एकावेळी वजनानं हलकं हेलिकॉप्टर आणि 5 अतिजलद छोट्या नावा घेऊन प्रवास करू शकते. तटरक्षक दलामध्ये सारथी नौकेचा समावेश झाल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी यावेळी तटरक्षक दलाचं अभिनंदन केलं. उत्तर कोरियानं आज पुन्हा एकदा अतिशय शक्तिशाली अणुचाचणी केली असून परिणामी तिथे 5.3 रिक्टर क्षमतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. जगभरातून या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन हे यांनी उत्तर कोरियावर कडक शब्दात टीका केली आहे. उत्तर कोरियाची अणुचाचणी ही या क्षेत्रातल्या शांतता आणि सुरक्षेला सुरुंग लावणारी असून ही गोष्ट अजिबात स्वीकारार्ह नाही असं शिंझो अॅबे यांनी म्हटलं आहा.
चीननंही उत्तर कोरियानं केलेल्या चाचणीचा तीव्र निषेध केला आहे. उत्तर कोरियानं केलेली ही पाचवी अणुचाचणी असून आतापर्यंत या देशानं केलेली ही सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी आहे. भारतीय नौवहन महामंडळ अर्थात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं देशाच्या ऊर्जा सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असं केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी म्हटलं आहे. देशाच्या हिताचं पूर्णतः संरक्षण व्हावं या दृष्टीनं शिपिंग कॉर्पोरेशनची क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं ते म्हणाले. ते आज मुंबईत शिपिंग कॉर्पोरेशनच्या आढावा बैठकीत बोलत होते. नौवहन उद्योगाला देशात पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असून या क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं. देशांतर्गत जलमार्ग तसंच कालव्यांद्वारे पर्यटन क्षेत्राचा विकास होण्याची मोठी क्षमता असल्याचं ते म्हणाले. या विकासासाठी शिपिंग कॉर्पोरेशनला आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जातील असं मंडाविया यांनी स्पष्ट केलं. नौवहन क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या गरजेवरही त्यांनी यावेळी भर दिला. नौदलातल्या भरती प्रक्रियेसाठी मुंबईत मालाड इथल्या आयएनएस हमला या नौदल तळावर जमलेल्या उमेदवारांमध्ये आज चेंगराचेंगरी झाल्यानं चार जण जखमी झाले. मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली असून भरती प्रक्रिया सुरळीतपणे चालू असल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या परीक्षेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 10,000 अधिक उमेदवार आल्यानं त्यांची व्यवस्था राखण्यात काही समस्या आल्या. मात्र काही काळातच भरती प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू झाली असं नौदलानं स्पष्ट केलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं सनातनच्या आश्रमावर गणेश चतुर्थीच्या दिवशी धाड टाकली. या धाडीत काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही. मात्र आश्रमाच्या दवाखान्यातली औषधं ताब्यात घेऊन सनातनला बदनाम करण्यासाठी अंमली औषधं जप्त केल्याचं प्रसिद्धीमाध्यमानं सांगितलं असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आश्रमात राहणाऱ्या साधकांसाठी निःशुल्क चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यासाठी ही अधिकृत औषधं घेतली असल्याचा दावाही वर्तक यांनी केला आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ जिल्ह्यांमध्ये प्रथम स्थानावर आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं देशात पहिल्या 10 येण्याचा मान पटकावलाय. हागणदारी मुक्ती, सांडपाणी निचरा आणि घनकचरा व्यवस्थापन या त्रिसूत्रीच्या आधारे वेंगुर्ल्यानं हे यश संपादन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाचा मंत्र दिला आणि देशात जणू स्वच्छतेचं वारं वाहू लागलं. पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत. जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं स्वच्छतेचा मंत्र अंगीकारत देशातल्या स्वच्छ शहरांमध्ये अव्वल येण्याची किमया साधली आहे. हगणदारी मुक्तीसाठी शहरात खासगी आणि सार्वजनिक शौचालयं उभारण्यात आली असून शौचालयांचा कटाक्षानं वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. नगर परिषदेनं यावर लक्ष ठेवण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. UNDP तसंच ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था तसंच सामाजिक संस्थांनी यासाठी आर्थिक सहकार्य केलं. आम्ही टॉयलेट बांधकामात यशस्वी झाल्यानंतर त्याचा वापर करणं ही लोकांची जास्त जबाबदारी आणि सवयीत बदल लोकांच्या बाबीशी निगडीत ही बाब असल्यामुळं आम्ही गुड मॉर्निंग पथक स्थापन केलं आणि त्या गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं सर्व्हेलन्स ठेवला आणि त्या ठिकाणी उघड्यावर शौचालय बसण्याचं प्रमाण शून्य आणण्यासाठी आम्ही निगराणी ठेवली आणि काही लोकांना दंडही केले. वेंगुर्ले शहरात सांडपाणी व्यवस्थापनही सुयोग्य रीतीनं करण्यात येत आहे. एकेकाळी कचऱ्याचे ढीग असणाऱ्या 6.5 एकराच्या जागेत आता झिरो वेस्ट डम्पिंग ग्राउंड बनवून शेती बागायतीचा मळा फुलवण्यात आला आहे. स्वच्छतेमधून समृद्धी साधणाऱ्या वेंगुर्ल्याचा स्वच्छतेचा किस्सा सर्वांनीच गिरवण्यासारखा आहे. मांगल्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरींना आज पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला गेला. घरोघरी आज महालक्ष्मी पूजन आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमही मोठ्या थाटात होत आहे. गणपती बाप्पांच्या पाठोपाठ माहेर वाशिणी असलेल्या गौरीचं काल राज्यात सर्वत्र आगमन झालं. बीडमध्येही महालक्ष्मी उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महालक्ष्मीला सकाळी दही थालीपीठांचा नैवेद्य दाखवण्यात आला, संध्याकाळी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. महालक्ष्मीसमोर लहान मुलांच्या खेळण्यांचीही आरास करण्याची प्रथा बीडमध्ये आहे.
मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या सुलभा साटम यांच्या कुटुंबात 1932 पासून गौरी पूजनाची परंपरा आहे. गौरीला पहिल्या दिवशी वरण भाताचा, दुसऱ्या दिवशी वडा सांबाराचा, तर तिसऱ्या दिवशी पालेभाजीचा नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी मोदक, फळं, फुलं याऐवजी देवासमोर वही पेन व्हावं असं आवाहन साटम कुटुंबियांनी केलं आहे. या वही पेनांचं आश्रमशाळेत वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान 5 दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी आज राज्यात सर्वत्र चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यात सध्या गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या काळात ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते, तसंच गणेशोत्सव मंडळांकडून विविध जनजागृतीचे उपक्रमही राबवले जातात. पाहूया काही विशेष मंदिरांची आणि उपक्रमांची ही झलक. अमरावती जिल्ह्यातल्या वायगाव इथं गणपती मंदिरात गणेशोत्सव काळात विशेष गर्दी असते, याला कारण या मंदिराचं ऐतिहासिक महत्व. उजव्या सोंडेची असलेली इथली गणेश मूर्ती रिद्धी सिद्धी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती संगमरवराची असून महाराष्ट्रातली उजव्या सोंडेची ही दुसरी गणेश मूर्ती असल्यानं या मूर्तीला विदर्भात एक विशेष स्थान आहे. 16व्या शतकात थोरले बाजीराव पेशवे यांच्या अमरावती मुक्कामादरम्यान वायगावला एका विहिरीच्या खोदकामादरम्यान ही गणपतीची मूर्ती सापडली असल्याची कथा सर्वश्रुत आहे. विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी नागपूर जिल्ह्यातल्या शमी विघ्नेश गणेश मंदिरालाही या काळात अनेक जण भेट देतात. श्री गणेशाची मूर्ती 12 फूट उंच आणि 7 फूट रुंद असून समोरच मोषकाची मूर्ती हात जोडून उभी आहे. मंदिर परिसरात 12 ज्योतिर्लिंग, सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर, कालभैरव, दुर्गामाता, शिवमंदिर, नागमंदिर आणि पाताळेश्वर मंदिर सुद्धा आहे. मंदिरापासून 100 मीटर अंतरावर गणेश कुंड आहे. मुंबईतल्या वांद्रे इथलं वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यासाठी परिचित असलेल्या शिंत्रे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यंदा तांब्याच्या कलशात विराजमान झालेली शाडूच्या मातीची गणेशाची मूर्ती फारच आकर्षक दिसत आहे. मूर्तीसोबतच शिंत्रे ह्यांनी देखावाही पर्यावरणपूरक पद्धतीनं सजवला आहे. वांद्र्यातच राहणारे यमपल्ले कुटुंबानंही वाद्य वाजवणारे गणपती, कथकली नृत्य करणारी गणेशाची मूर्ती असा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती कागदी लगद्यापासून बनवल्या असून त्यांची आभूषणं सुकामेव्याच्या टरफलांपासून तयार केली आहेत. सार्वजनिक खेळनगर गणेशोत्सव मंडळाचं यंदा 59वं वर्ष असून या मंडळानंही शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. जळगाव शहरातल्या प्रसिद्ध लाकडी गणपती मंदिरात आज तृतीय पंथीयांना आरती करण्याचा मान देण्यात आला. गेल्या 5 वर्षांपासून गणेशोत्सव काळात 10 दिवसांपैकी 1 दिवस तृतीय पंथीयांकडून आरती करण्यात येते. तृतीय पंथीयांनाही त्यांचे हक्क मिळावेत यासाठी समाजात जागृती करण्याच्या दृष्टीनं लाकडी गणपती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अशोक भाटिया यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. गणेशोत्सव संपवून कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पर्यायी मार्ग असे आहेत: महाडहून मुंबईकडे येताना माणगाव, वाकण, पालीफाटा, खालापूर हा मार्ग, चिपळूणहून पाटण, उंब्रज, सातारा मार्गे मुंबई, रत्नागिरीहून अंबाघाट मार्गे मलकापूर, कोल्हापूर, कराड, सातारा, मुंबई, कणकवली राधानगरी मार्गे कोल्हापूर, कराड, सातारा, मुंबई, कणकवली गगनबावडा मार्गे कोल्हापूर, कराड, सातारा, मुंबई आणि सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर, कराड, सातारा मार्गे मुंबई. मुद्रा बँक योजनेत पुणे जिल्ह्यात चांगलं काम झालं असून हा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यापेक्षा अधिक चांगलं काम करून जिल्हा देशात प्रथम येण्याच्या दृष्टीनं अंमलबजावणी करावी अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. ते आज पुण्यात मुद्रा बँक योजना आढावा बैठकीत बोलत होते. या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत 53 जणांना सुमारे 1000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं बापट यांनी सांगितलं. बेकारी निर्मूलनासाठीच्या योजनांबाबत प्रभावी जनजागृती करावी अशी सूचनाही त्यांनी केली. ज्या बँकांचं काम समाधानकारक नाही त्यांनी कामात सुधारणा करावी आणि अधिक गतीनं काम करावं असे निर्देशही बापट यांनी दिले. नाशिकच्या भद्रकाली विभागात पिंपळ चौकात 2 गटात झालेली हाणामारी सोडवायला गेलेल्या बीट मार्शल विजय मोरे यांच्यावर काल काठीचा हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ला करणाऱ्या दोघा संशयितांना आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलं. एखादा आवडता छंद जोपासला की त्यातून संशोधन करण्याची वृत्ती जागृत होते. त्याचा उत्तम प्रत्यय म्हणजे बुलढाण्यातले प्राध्यापक आलोक शेवडे. आलोक शेवडे हे एका महाविद्यालयात अध्यापनाचं काम करतात. अध्यापनासोबतच त्यांनी आपला छायाचित्रणाचा छंदही जोपासलाय. गेल्या 7 वर्षात त्यांनी अनेक कीटक नव्यानं शोधून त्यांना लीलया आपल्या कॅमेरात कैद केलंय. निसर्गाचा समतोल राखण्यात कीटकांचा मोठा वाटा आहे. मात्र वाढतं प्रदूषण, शेतात केली जाणारी फवारणी, रासायनिक औषधं यामुळे कीटक नष्ट होत असून त्यामुळे भक्षी पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. पर्यायानं निसर्गातल्या अन्नसाखळीला धक्का बसतोय. कीटक हा जीवसृष्टीतला प्रथम घटक असून जीवसृष्टीच्या मुळावरच मानव घाला घालत आहे असं शेवडे यांचं म्हणणं आहे. कीटकांचं सौंदर्य टिपता टिपता कीटकसृष्टीची वैविध्यता, कीटकसृष्टीचं व्यक्तिमत्व, कीटकसृष्टीचे स्वभाव हे हळूहळू माझ्या छायाचित्रणातून उलगडायला लागलेले आहेत. कीटकांचं स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. त्यांचे स्वभाव अतिशय भिन्न असतात. इतर कुठल्याही प्राणीमात्रांपेक्षा जलतत्व अतिशय कमी असणारे, रक्तहीन असणारे हे कीटक अतिशय उत्साही असतात, अतिशय जिद्दी असतात आणि कुठल्याही विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असणारे हे कीटक माझ्यासाठी आदर्श आहेत. मानवाने या कीटकांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्याची गरज आहे. कीटकांचं संवर्धन केल्यास मानवाला उपकारक असा निसर्ग उभा राहील. त्यासाठी मानवानं निसर्गाच्या सूक्ष्मजीव सृष्टीची काळजी घ्यावी हेच शेवडे यांनी आपल्या कलेतून दाखवून दिलंय. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबार इथले बालहुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि त्याच्यासोबत शहीद झालेल्या 5 बालहुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज नंदुरबार इथं चेतना रॅली काढण्यात आली. हुतात्मा शिरीषकुमार मेहता ट्रस्ट आणि शिक्षण विभागानं या रॅलीचं आयोजन केलं होतं. शिरीषकुमार यांचे पुतणे नितीन मेहता यांच्या हस्ते या रॅलीची सुरुवात झाली. अनेक शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत या रॅलीत सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनातर्फे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. हौतात्म्याच्या या घटनेला आज 74 वर्ष पूर्ण झाली असून 75वं वर्ष सुरू झाल्यानं वर्षभर विविध उपक्रम राबवून हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाणार आहे. अठ्ठावीसाव्या पुणे फेस्टिवलला आज एका शानदार कार्यक्रमास सुरुवात झाली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांना मराठी संस्कृतीचं दर्शन घडवण्यात येत आहे. कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित आहेत. कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. हवामान वृत्त. येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 24. नागपूर 32, 25. पुणे 30, 20. औरंगाबाद 31, 21. नाशिक 28, 20. कोल्हापूर 30, 20. रत्नागिरी 31, 23. सोलापूर 34, 22. आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 21° सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. उद्योगांच्या सोयीसाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची येत्या 2 महिन्यात उभारणी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. वर्ष 2017च्या पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्य जनतेकडून नामांकन मागवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी करणाऱ्या नौकेचं गोव्यात केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण. उत्तर कोरियाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी. या चाचणीमुळे 5.3 रिक्टर क्षमतेचे भूकंपाचे धक्के. देशविकासातलं महत्व लक्षात घेता शिपिंग कॉर्पोरेशनची क्षमता वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार. नौदलाच्या मुंबईतल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 4 जण जखमी.
आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतल्या पराभवामुळे सेरेना विल्यम्सनं क्रमवारीतलं अव्वल स्थान गमावलं. महिला एकेरीत कर्बर आणि प्लिस्कोवा यांच्यात अंतिम लढत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 149 जिल्ह्यांमध्ये 5 सप्टेंबरपासून कुष्ठरोग शोध मोहीम सुरू झाली आहे. ही शोध मोहीम 15 दिवस चालणार असून 32 कोटी लोकांची तपासणी यात करण्यात येणार आहे. या अनुषंगानं कुष्ठरोगाविषयी अधिक माहिती देण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या त्वचाविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ उदय खोपकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.